नमस्कार. hm.vschoolindia.com या पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉग इनमध्ये आपले स्वागत आहे. अध्ययनस्तर निश्चिती संदर्भात शालेय माहिती भरण्यासाठी या पोर्टलचा कसा उपयोग करावा हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. येथे असलेल्या स्कूल सेटअप या ऑप्शनमधून आपण अध्ययनस्तर निश्चितीसाठी आवश्यक सर्व माहिती अपडेट करू शकतो. अध्ययनस्तर निश्चिती करताना आवश्यक असणारी विद्यार्थी यादी अपलोड करण्यासाठी अपलोड स्टुडंट लिस्ट या पर्यायाचा वापर आपण करू शकतो. येथे आपण नवीन विद्यार्थी यादी अपलोड करताना माध्यम आणि इयत्ता निवडून झाल्यानंतर सरळ पोर्टलवरून डाउनलोड केलेली विद्यार्थी यादी येथे अपलोड करावी. त्यानंतर अपलोड करा या बटणावरती क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात आपली विद्यार्थी यादी अपलोड झालेली आपण येथे पाहू शकतो. अध्ययनस्तर निश्चिती करण्यासाठी शिक्षकांना परवानगी देण्यासाठी असाईन अपलोडर टीचर या टॅबचा उपयोग करावा. येथे शिक्षकांचे पूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक ही माहिती लिहून झाल्यानंतर तपासा व पुढे जा या बटणावर क्लिक करावे. येथे आलेल्या कन्फर्मेशन बॉक्समधील सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून सबमिट केल्यानंतर त्या शिक्षकांची नोंदणी पूर्ण होते. नोंदणी झालेल्या शिक्षकांची नावे आपण यादीमध्ये खाली पाहू शकतो. आपल्या शाळेतील शिक्षकांची नवीन शाळेत बदली झाल्यास ट्रान्सफर टीचर या टॅबचा उपयोग करून आपण त्या शिक्षकांची नवीन शाळेत बदली करू शकतो. यासाठी त्या शिक्षकांच्या नावासमोरील ट्रान्सफर या बटणावरती क्लिक करावे. शिक्षकांची ज्या नवीन शाळेत बदली झाली आहे त्या शाळेची माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटणावरती क्लिक करावे. समोर आलेल्या कन्फर्मेशन बॉक्समधील माहिती व्यवस्थित तपासून येस बटणावरती क्लिक केल्यावरती त्या शिक्षकांची नवीन शाळेत बदली होते. अध्ययनस्तर निश्चितीसाठी एक एक करून विद्यार्थी ॲड करण्यासाठी ॲड रिमूव्ह स्टुडंट या टॅबचा उपयोग करावा. येथे असलेल्या ॲड स्टुडंट या बटणावरती क्लिक करून आपण त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती भरून झाल्यावर ॲड या बटणावरती क्लिक करावे. आपण भरलेली विद्यार्थ्याची माहिती आपण येथे पाहू शकतो. धन्यवाद.